मी जरा घराणेशाहीची यादी वाचून दाखवते, जरा ते जमलं पाहिजे. आपलं कसंही एकदम ओके काम असते, म्हणजे खोके नाही बरं, ओके काम असते. मी खोक्यावर काहीही बोललेली नाही, माध्यमांमध्ये रेकॉर्डेड आहे, मी काहीच बोलत नाहीये खोक्यावर, मी बोलणारच नाही. आता जे बोलले असतील ते त्यांचं त्यांचं बघू, मी नाहीच बोललेली. आता अंधारात काय दिसायला, कोण बोललं, आपल्याला काय कळायला लागले, तिकडे काहीतरी चाललं असेल. जे लोक म्हणतात की इकडे घराणेशाही आहे, किरीट भाऊ म्हटले की आधी तुम्ही उद्धव ठाकरे, तुम्ही फक्त बाळासाहेब बच्चन वर येत आणि तुमच्याच मंत्रिमंडळात तुमचंच पूर्ग असत. तर किरीट भाऊ आता यादी ऐका. गंगाधर पंत फडणवीस हे आधी एमएलसी होते. गंगाधर पंत फडणवीस एमएलसी होते, त्यांच्या घरामध्ये शोभा फडणवीस राज्यात मंत्री होत्या. याच कुटुंबातले देवेंद्रजी आहे, घराणेशाही कुठून आहे बघा. मग पुढे अजून एक नाव आलं होतं, ते नाव होतं प्रमोद महाजनजी, आता त्यांच्या कन्या पूनम महाजन आहे. विजयकुमार गावित हे भाजपचेच नेते आहेत. विजयकुमार गावितांच्या कन्या हिना गावित 2014 नंदुरबार मधून विजयी झालेल्या आहेत. आणि राजेंद्र गावित हे विजयकुमार गावितांचे बंधू, हे पोटनिवडणुकीत पालघर मधून 16 लोकसभेला खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. वसुंधरा राजे भाजपच्याच आहेत. वसुंधरा राजे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री दुष्यंत सिंग धौलपूर मतदारसंघातनं आहेत. यशोधरा राजे सिंधिया ज्या वसुंधरा राजेंच्या बहीणबाई आहेत, त्या एमपीतल्या शिवराज सिंग चौहान सरकारच्या मंत्री आहेत. एकाच कुटुंबात किती मंत्रीपदं असावीत बघा. मग ते जर शिवराज सिंग चौहान मध्ये ते मंत्रिमंडळात आहेत, बंधू माधवराव सिंधिया, माधवराव सिंधिया त्यांचे पुत्र पुढे ज्योतिरादित्य सिंधिया, लाईन बघा यांची लाईन बघा, हे दुसऱ्याला सांगतात. जरा यांना आरसा दाखवण्याची गरज आहे. मग मी जरा अजून पुढे जाते, ज्योतिरादित्य सिंधिया एमपीतल्या गुना मतदारसंघातले खासदार. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचा मुलगा अभिषेक सिंग खासदार आहे, भाजपचाच आहे. तिकडे हिमाचल प्रदेश मध्ये मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ त्यांचा मुलगा खासदार अनुरागजी, तिथेच पुन्हा हमीरपूर मतदारसंघातनं. यशवंत सिन्हा त्यांचेच पुत्र पुढे जयंत सिन्हा. दिल्लीचे मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा, पुढे खासदार परवेश वर्मा पश्चिम दिल्लीतनं निवडून आलेले. राजनाथ सिंग, पुढे त्यांच्याच घरात पंकज सिंग जे युपीला बीजेपीचे सचिव आहेत. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग, त्यांचेच पुत्र पुढे खासदार राजीव सिंग. कुणाला सांगताय तुम्ही, कुणाला सांगताय तुम्ही की घराणेशाही म्हणून द प्रिंट 16 लोकसभेतली जी घराणेशाही आहे भाजपची, द प्रिंट नावाच्या अत्यंत नामांकित आणि विश्वासार्ह असणाऱ्या वृत्तसंस्थेने माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलं की 16 लोकसभेमध्ये भाजपची जी घराणेशाही आहे, उत्तर प्रदेशमध्ये 71 पैकी 12 मंत्री घराणेशाहीतनं आलेले आहेत. बिहारमध्ये 22 पैकी 5 मंत्री घराणेशाहीतनं आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 23 पैकी 4 मंत्री घराणेशाहीने आलेले आहेत. मी याची आठवण करून दिली पाहिजे की ही तीच भारतीय जनता पार्टी आहे जी राधाकृष्ण विखे पाटलांवरती घराणेशाहीचा आरोप लावत होती की आधी पद्मश्री विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, मग विठ्ठलराव विखे पाटील, मग राधाकृष्ण विखे पाटील, मग राजेश विखे पाटील, मग शालिनी विखे पाटील, ही सगळी आरोप तेच करत होते. आणि त्याच राधाकृष्ण विखे पाटलांना पुन्हा भारतीय जनता पार्टीने आपल्या मंत्रिमंडळात घेतलं. कुणाला सांगताय तुम्ही घराणेशाहीच्या गोष्टी, कुणाला सांगताय? लोक इतकेही आंधळे नाही. मोदींच्या मंत्रिमंडळात 75 पैकी 15 मंत्री हे घराणेशाहीतनं आले. भाजपचे आज घडीला जे 10 मुख्यमंत्री आहेत देशामध्ये, या 10 पैकी देवेंद्र फडणवीस असतील, अविद्यनाथ असतील ज्याला आपण आदित्यनाथ म्हणतोय, आणि प्रेमा संडू, हे 3 मुख्यमंत्री हे घराणेशाहीतनं आलेले आहेत. यांनी घराणेशाहीवर बोलायचं काय म्हणली एक भाजपची बाई, ती काहीतरी ती चपलं बिपलं, ह्यांची भाषा अशी, यांच्याकडे संस्कार नावाची गोष्ट नाहीये बरं का, यांची भाषाच ही आहे. कुणी ते चपलांची भाषा करतं, चपला मारण्याची भाषा, कुणी दांडे काढण्याची भाषा, म्हणजे अत्यंत गलिच्छ भाषा आहे या लोकांची.
यातल्या त्या बाई म्हणाल्या मर्सिडीज बॉयला काय कळेल. हो, टीका कोणावर करतायत ते? टीका करतायत सन्माननीय युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर. माय माऊली, जरा इतिहास बघ. काहीही असलं तरी आणि कितीही मर्सिडीज बॉय असला तरी इथं प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. अगदी पंतप्रधान पदाचा वारसा त्यांच्या खानदानात आहे, ते राहुल गांधी सुद्धा जमिनीवर चालून स्वतःला सिद्ध करतात, सिद्ध करावं लागतं इथं स्वतःला.